विकास समाचारमध्ये आपले स्वागत. घोळबंदर वाहतूक सुरळीत करण्यासाठी एकत्र येणे गरजेचे. 43 वर्षीय मीडिया प्रोफेशनल श्रद्धा राय यांच्या नेतृत्वाखाली ठाणे रहिवाशांच्या एका गटाने घोळबंदर रोडवरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आंदोलन सुरू केले आहे. राय यांनी ऑगस्टच्या सुरुवातीस एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला ज्याने त्वरित आकर्षण मिळवले. हजारो सदस्यांना आकर्षित केले ज्यांनी समस्या सोडवण्यासाठी त्यांच्या समस्या आणि सूचना सामायिक केल्या. समर्पित स्वयंसेवकांनी बनलेल्या गटाच्या कोअर कमिटीने ठाणे महानगरपालिका आयुक्त, पोलीस उपायुक्त, MMRDA, PWD अधिकारी आणि स्थानिक राजकारणांसह विविध प्राधिकरणांशी संपर्क साधला आहे. त्यांनी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी प्रस्ताव व मागण्या मांडल्या आहेत. 10 दिवसांहून अधिक काळ समूहाने केवळ जनजागृतीच केली नाही तर रहदारी साफ करण्यात आणि लांब जाममध्ये अडकलेल्या प्रवाशांना मदत करण्यात सक्रिय सहभाग घेतला. राय म्हणाले, मी व्हॉट्सअप ग्रुप सुरू केला आणि काही दिवसातच हजारो लोक त्यांच्या समस्या आणि निराशा सामायिक करण्यासाठी सामील झाले. या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आम्हाला विविध पार्श्वभूमीतील रहिवाशांसह 11 सदस्यांची एक कोर टीम तयार करण्यास प्रवृत्त केले. आम्ही जस्टिस फॉर घोळबंदर रोड मोहीम सुरू केली, संशोधन केले, स्वाक्षऱ्या गोळा केल्या आणि सर्व भागधारकांसह एकत्रित बैठकीची विनंती केली. श्रद्धा राय म्हणाली, जस्टिस फॉर घोळबंदर रोड कोअर कमिटी कोअर टीममध्ये श्रद्धा राय, गिरीश पाटील, JN वासंती, गुरमीत सिंग, पंकज सिन्हा, रवी जैन, देवेन आचार्य, सतीश पवार, मनीष ठक्कर, अन्वेष जैन आणि कृष्णा पोफळे यांचा समावेश आहे. हा प्रयत्न समुदायांना एकत्रित करण्यासाठी सोशल मीडियाची ताकद दाखवतो. आमच्या व्हॉट्सअप ग्रुपने रहिवाशांना एका सामायिक कारणासाठी एकत्र आणले आहे आणि त्याचा परिणाम ठाण्यापलीकडे घोळबंदर रोड वापरणाऱ्या सर्व प्रवाशांपर्यंत आहे, असे मुख्य सदस्य गिरीश पाटील यांनी सांगितले. ठाण्याचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट म्हणाले, वाहतूक समस्या सोडविण्यासाठी सर्व संबंधित विभाग एकत्रितपणे काम करत आहेत, तथापि अपघात, ब्रेकडाऊन आणि पादचाऱ्यांना रहदारी रोखून ठेवलेल्या घटनांसारख्या अनपेक्षित आव्हानामुळे उपायांना विलंब होऊ शकतो, तरीही ठाण्यातील वाहतूकमुक्त रस्ते साध्य करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. घोळबंदर रोडवरील नागरिकांनी अवजड वाहनांना बंदीची हाक दिल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. पण रस्ता हा एक महत्त्वाचा व्यापारी मार्ग आहे. ही दशके जुनी पायाभूत सुविधा आहे आणि शहर वाढले असताना वाहतूक वळवण्यासाठी काळजीपूर्वक नियोजन करावे लागेल. आम्ही नागरिकांच्या मागण्या आणि व्यापाऱ्यांच्या गरजा संतुलित करण्यासाठी पर्याय शोधत आहोत, असे एका पोलीस अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. धन्यवाद. वसईहून मी शैना शेख, विकास समाचार. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा.